व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। या राजकारणाच्या पलीकडे आणखी एक राजकारण चालू आहे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांचं, बाळासाहेब आंबेडकरांचं काय चाललंय प्रश्न पडतो। कारण शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत आम्ही युती करणार अशी नुकतीच भूमिका जाहीर केल्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल तब्बल 2.5 तास बंद दाराआड चर्चा झाली। भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र शिवसेनेसोबत युती जाहीर केल्यानंतर ही बैठक झाल्यानं राजकीय चर्चा जोरात सुरू झाल्या। आज लगेचच पत्रकार परिषद घेत आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली। वंचित बहुजन आघाडीची युती ठाकरे गटाशीच आहे, आम्ही शिंदे गटासोबत जाण्याचा प्रश्नच नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। वंचित आणि ठाकरे गटाची युती उद्धव ठाकरेंनी जाहीर करणं अपेक्षित आहे, मात्र अजून त्यांनी ती केलेली नाही असंही आंबेडकरांनी म्हणून दाखवलं। दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून 2 दिवसात घोषणा केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतून शिवसेनेनं बाहेर यावं अशा त्यांच्या भूमिकेबद्दल सुद्धा मुद्दा उपस्थित अजूनही होतोय। आम्ही ज्यांच्या बरोबर जायला मागतोय शिवसेना, आणि आम्ही त्यांना असं प्रपोजलही दिलं की आपण असं प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे चर्चेची बाब आहे ती एकदा जाहीर करू। अजून शिवसेनेने ठरवायचं आहे की ते जाहीर कधी करायचं आहे, की ज्या ज्या पक्षाबरोबर BJP आहे त्या त्या पक्षांबरोबर वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अगोदरचा भारिप बहुजन महासंघ असेल हा कधीही गेला नाही, म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की BJP बरोबर कुठल्याही परिस्थितीमध्ये समझौता नाही आणि त्याच्याचबरोबर BJPचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याबरोबरही समझौता नाही। त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसुद्धा बरोबर घ्यायचं आहे आणि आपण एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेऊ असंही त्यांनी कळवलेलं आहे, म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला कळवलेलं नाही असं नाही, परंतु आम्ही त्यांना सारा एक सांगतो आहे की आणि अगोदरपासून सांगत आलो होतो की काँग्रेसला मी फार चांगला ओळखतो, माझ्या एवढा काँग्रेसला आणि शरद पवारांना ओळखणारा महाराष्ट्रातला दुसरा नेता नाही, तेव्हा हे तुम्हाला फसवतील। आणि काल नाना पटोलेंनी पुन्हा उच्चारलं की आम्ही असणारा वेगळे लढणार आहोत, त्याच्यामुळे आता शिवसेने थांबू नये हा मेसेज आम्ही असणारा पाठवलेला आहे। प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय भूमिका कशा राहिल्या पाहूयात ग्राफिक्सद्वारे। 2018 वंचित बहुजन आघाडीची स्थापना त्यांनी केली, सुरुवातीचा भारिप बहुजन महासंघ, नंतर वंचित बहुजन आघाडी। 2019 भारिप बहुजन महासंघ वंचितमध्ये विलीन करण्यात आला आणि त्या अर्थानं एक अधिकृत एकमेव असा त्यांचा पक्ष उभा राहिला। वंचितनं MIM सोबत लोकसभेसाठी युती करत निवडणुकाही लढवल्या, मात्र त्यावेळीसुद्धा मोठ्या प्रमाणात टीका झाली होती। नंतर वंचित आणि MIMचं जमलं नाही, MIMला सोडचिठ्ठी देत शिवसेनेसोबत जवळीक वाढली महाविकास वंचित बहुजन आघाडीची। एकीकडे ठाकरे गटासोबत युतीची चर्चा, दुसरीकडे शिंदेंसोबत चर्चा, देवेंद्र फडणवीसांसोबत सुद्धा चर्चा, त्यामुळे बाळासाहेबांच्या मनात नेमकं काय आहे याचा मात्र थांग लागत नाही। आणि त्यातच शिवसेनेला असं सांगणं की काँग्रेस राष्ट्रवादी तुम्हाला धोका देतील त्यामुळे तुम्ही शक्यतो यांच्यासोबत जाऊ नका असं म्हणणं, यामुळे बाळासाहेब आंबेडकरांच्या मनाचा मात्र थांग लागत नाही आहे। एक मात्र नक्की, शिवसेनेची अडचण झालेली आहे, जाहीर करता येत नाही आहे आणि नाकारता सुद्धा येत नाही। दरम्यान शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे या युतीबाबत गंभीर आहेत, फक्त काही निर्णय खोलात जाऊन घ्यावे लागतील। अरविंद सावंत नेमकं काय म्हणाले पाहूया। माननीय प्रकाश आंबेडकरजी आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब ह्या दोघंही जण त्या संदर्भात गंभीर आहेत आणि गंभीर असताना काही गोष्टी दीर्घकाळ टिकल्या पाहिजेत, ते काय उच्चुंगल करून होणार नाही ना। त्याच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आम्हाला त्यांनाही सांभाळायचं, तेही बरोबर पाहिजेत। मग कसं काढायचं हे त्रांगड आहे, थोडंसं ते थोडासा विलंब लागतो आहे, पण मला वाटतं या संदर्भात आदरणीय उद्धव साहेब निश्चितपणे निर्णय घेतील आणि चांगलं त्याच्यातून निर्माण होईल।